अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पेपर फुटीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चिंता व्यक्त केली। पेपर फुटला हे खरं आहे, पण पेपर फुटीच्या नंतर मग त्याला कोण जबाबदार आहे, कोण सामील आहे, काय आहे याचा विचार न करता आमच्या पोलीस विभागाने याच्या संदर्भामध्ये पूर्ण लक्ष घातलं। आणि मी थोडंसं त्याच्याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो की गट डच्या संवर्गाचा पेपर परीक्षेपूर्वी फुटला असल्याबाबत MPSC स्टुडंट असोसिएशनचे संघटनेचे पदाधिकारी राहुल प्रभाकर कवठेकर यांनी माहिती दिली। त्यांचा अकरा त्यांचा अर्ज सायबर पोलीस ठाण्याकडे पुण्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्याच्यामधून असं माहिती बाहेर आली की प्रश्नपत्रिकेमधले 92 प्रश्न टेलिग्राम ॲपवर परीक्षेपूर्वी व्हायरल झाल्याचं समोर आलं। आता याच्यामध्ये हे सगळं समोर आल्याच्या नंतर पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। दरम्यानच्या काळात न्यासा कंपनीचे लोक पोलीस स्टेशनला पोहोचले आणि आम्हाला कंप्लेंट द्यायची आहे पेपर फुटीच्या संदर्भामध्ये। पोलिसांनी त्यांना सांगितलं तुम्ही पण याच्यामध्ये प्रॉबेबल आरोपी असू शकता, आम्ही तुमची कंप्लेंट घेणार नाही। आणि म्हणून मग फिर्यादी म्हणून स्मिता रवींद्र कारेगावकर मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून अतिरिक्त संचालक कुटुंब कल्याण यांनी तक्रार दिली आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की विभागाच्या ड संवर्गाचा परीक्षेचा पेपर फुटल्याबाबत समोर आलेला आहे। आता याच्यामध्ये पोलिसांनी 1 तारखेला विजय प्रल्हाद मुराडेला अटक केली, 2 तारखेला अनिल गायकवाडला अटक केली, 3 तारखेला 2 आरोपी अटक केले, 4 तारखेला 1 आरोपी अटक केला, 5 तारखेला 1 आरोपी अटक केला, 7 तारखेला 5 आरोपी अटक केले, 8 तारखेला 1 आरोपी अटक केला। आणि हे सगळे आरोपी अटक केल्याच्या नंतर या आरोपींच्याकडे तपास करत असतानाच हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की हा फक्त आरोग्य विभागापुरता प्रश्न नाही तर याच्यामध्ये म्हाडाचा पेपर सुद्धा अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये फुटण्याची शक्यता आहे। म्हाडाची परीक्षा झालेली नव्हती, संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब मंत्री महोदयांशी संबंध साधला, त्यांच्या सचिवांशी संबंध साधला, त्यांना या गोष्टीची कल्पना दिली आणि त्यांनी ती परीक्षा त्याच्यामध्ये रद्द केली। आता याच्यामध्ये एक आपण गोष्टीमधून त्याच्यामध्ये वाचलो, परंतु ज्या वेळेला आणखीन पुढे आपण तपासामध्ये गेलो त्यावेळेला आपल्याला असं लक्षामध्ये आलं की 2020 TET परीक्षेमध्ये पेपर फुटलेला आहे, गैरप्रकार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आणि सदर आरोपींनी हे पण सांगितलं की 2018 सुद्धा TET पेपरमध्ये गैरप्रकार केल्याचं त्यांनी सांगितलं आणि ते रेकॉर्डवर निष्पन्न झालेलं आहे। आता TET 19-20 असेल, आरोग्य विभाग असेल, TET 2018 असेल, या सगळ्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केलेली आहे। परंतु आपण जो प्रश्न उपस्थित केला की शेवटी या एजन्सीजला आपण नेमतं कोण, तर याच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये IT डिपार्टमेंटच्या माध्यमातून टेंडर्स मागवले जातात, IT डिपार्टमेंट यांना क्वालिफाय करतं, याच्या संदर्भातला प्रस्ताव HPCच्या समोर जातो आणि तिथून नंतर मग त्यांचं काय असेल ते म्हणजे त्यांची फी किंवा चार्जेस काय असतील तर त्याच्या संदर्भामध्ये ते त्या ठिकाणी ठरतं। त्यामुळं पेपर फुट पण मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हे एवढ्यावर थांबणार नाही आहे, हे आणखी पुढे जाणार आहे, आणखीन लोक पुढे येणार आहे, शेवटचा माणूस याच्यामध्ये सापडेपर्यंत पोलीस या प्रकरणाचा कठोर पद्धतीने तपास करतील आणि त्याच्यामध्ये राज्यातल्या विद्यार्थ्यांना एक आम्हाला विश्वास द्यायचा आहे की याच्यामध्ये तुमचं भवितव्य सुरक्षित राहिलं पाहिजे, तुमच्या भवितव्याशी कोणालाही खेळ करायची संधी आम्ही त्या ठिकाणी देणार नाही। ही पेपर फुटीच्या संदर्भातली गोष्ट आहे, ते बघू आता।
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं असेल की राज्याचे गृहमंत्री हे पेपर फुटीबद्दल ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग गट क व ड बद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये गट ड चे पेपर अगोदरच फुटलेले आहे, स्वतः गृहमंत्र्यांनी विद्यार्थी मित्रांनो याची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या प्रेस नोटमध्ये आपण पाहिलेलं देखील असेल की गट क चे देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पेपर फुटलेले आहेत, त्याबद्दल देखील आरोपी आता पकडण्यात आलेले आहेत. तर महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, याची फेरपरीक्षा कधी होऊ शकते किंवा काही पदांचा निकाल कधी लागू शकतो त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की शेवटचा आरोपी जोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोलीस विभाग पकडत नाहीत, सायबर पोलीस विद्यार्थी मित्रांनो कारवाई करत नाहीत, तोपर्यंत याबद्दल कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व माहिती त्यांनी आरोग्य विभागाला ऑलरेडी दिलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तक्रार केलेली आहे. तर नेसा कंपनी मार्फत देखील विद्यार्थी मित्रांनो तक्रार करण्यासाठी त्यांचे अधिकारी आलेले होते असं त्यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. परंतु कालच्या जी न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रेस नोट आहे, पुणे पोलिसांची जी पत्रकार परिषद आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गटकचा पेपर फोडण्यामध्ये नेसा कंपनीचा देखील हात आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यांची तक्रार देखील नेसा कंपनीची पोलिसांनी या ठिकाणी नोंदवून घेतलेली नव्हती. तर गटक आणि ड हे दोन्हीही पेपर विद्यार्थी मित्रांनो आता फुटलेले आहेत, ते सिद्ध झालेला आहे. तर तुमचं काय मत आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की यांच्या परीक्षा 100% पूर्णपणे नव्याने व्हायला हव्यात का, किंवा विद्यार्थी मित्रांनो निकाल लावायला हवा, त्याबद्दल नक्की कमेंट करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर एवढीच महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये होती, ज्याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही माहिती ऑफिशियली दिलेली आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गट डचा तर ऑलरेडी पेपर आता फुटलेला आहे, त्याच्यामुळे 100% गट डचा पेपर तर पुन्हा नव्याने व्हायलाच हवा विद्यार्थी मित्रांनो. तर एवढीच महत्त्वाची माहिती, त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.